रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त. माणगाव पोलिसांची धडक कारवाई. अनधिकृतपणे स्फोटकांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून 1500 किलो जिवंत जिलेटीन आणि 70 किलो डिटोनेटर हस्तगत करण्याकामी पोलिसांना यश आलंय. टेम्पो स्फोटकासह 3 जणांना अटक. आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. स्फोटक पुण्यातून रायगड जिल्ह्यात आणली जात असताना माणगाव पोलिसांनी केली कारवाई. देश आहे की माणगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मोठा असा जो एक्सप्लोजिव्हचा साठा जो आहे तो जप्त केलेला आहे. काल जेव्हा इथले पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पाटील आणि त्यांच्या टीमला माहिती मिळाली की एक गाडी आहे आणि ती पुण्याकडून इकडे माणगावच्या दिशेने येत आहे आणि त्यामध्ये काही स्फोटक आहेत, मग त्या इथून टीम रवाना झाली आणि त्या टीमनी जी गाडी आहे तर ती पुण्याकडून येणाऱ्या त्या रोडवरती त्या गाडीला थांबवलं आणि गाडी चेक केल्यानंतर त्यांना गाडीमध्ये 4 बॉक्स इलेक्ट्रिक डिटोनेटर्स आणि 50 बॉक्स जे आहे जिलेटिन त्या गाडीमध्ये मिळून आलं. एक छोटा टेम्पो आहे बोलेरो आणि त्याच्यामध्ये मिळून आला. त्या गाडीमध्ये एक ड्रायव्हर फक्त होता की जो ते माल घेऊन येत होता. त्याच्याकडे कोणतेही प्रकारचे डॉक्युमेंट्स मिळून आलेले नाहीत आणि त्याला हे पण सांगता येत नव्हता किंवा तो म्हणजे किंवा हे नेमकं पुढं डिलिव्हरी कुठं देणार आहे. आपण आपल्याच परत आपल्याला जेव्हा माहिती मिळाली की जेव्हा ती गाडी पकडली ती गाडी पकडण्यापूर्वी एक डिलिव्हरी त्यांनी रोडवरतीच दिल्याचं आम्हाला लक्षात आलं. त्या आधारावरती एक पथक पालीला पाठवलं आणि पालीला एका ठिकाणी रेड केली तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला 5 बॉक्स जे आहे ते जिलेटिनचे त्या ठिकाणी त्या घरामध्ये मिळून आले आणि त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं तेव्हा लक्षात आलं की याच गाडीतून ते बॉक्स जे आहे ते डिलिव्हर करण्यात आलेले होते. आणि यामध्ये एक वैशिष्ट्य असं की पालीला ज्यांना ते बॉक्स देण्यात आलेले आहेत त्यांच्याकडे कोणतेही स्फोटक ठेवण्याचे किंवा पुढं त्याचे वापरण्याचे लायसन्स नाही. त्याचबरोबर यातून आणखी माहिती मिळाली की पेनमध्ये एक अशी व्यक्ती आहे की ज्यांना अशा पद्धतीचे हे या व्यक्तीनंच किंवा या एजन्सीच्या माध्यमातून स्फोटकं दिली जातात. त्यांच्याकडे जेव्हा आपण सर्च केला तेव्हा तिथं पण काही स्फोटकं मिळून आली. असं करून आपण आतापर्यंत 3 लोकांना जे आहे ताब्यात घेतलेलं आहे ते म्हणजे सुरुवातीला जी मुख्य जी गाडी आहे त्या गाडीचे ड्रायव्हर, त्यानंतर पालीतून ज्यांच्याकडे स्फोटकं मिळालेली ती व्यक्ती आणि पेनमध्ये मिळालेली व्यक्ती, अशा 3 लोकांना आपण ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती आपण कारवाई करतो आहे. असा एकूण साधारण 13 लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तर तो पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि पुढील कारवाई जी आहे ती आम्ही करत आहोत. Yeah.